अमरावती जिल्ह्यातील वज्जर येथील स्वर्गीय अंबादासपंत वैद्य मतिमंद मुकबधीर बालगृहामध्ये 123 लावारिस दिव्यांग मुले आहेत. त्यातील 13 विद्यार्थ्यांना अतितीव्र मिरगीच्या आजारामुळे लस देण्यात आली नव्हती, पण त्यांची सर्व तपासणी करत अमरावती येथील कोविड लसीकरण केंद्रामध्ये आज या 14 विद्यार्थ्यांना लस देण्यात आली आहे. यावेळी त्यांना नाश्ता देऊन त्यांचे हार घालून स्वागत करण्यात आलं. लस दिल्यानंतर सर्वांची प्रकृती ठणठणीत आहे. शंकर बाबा पापळकर हे आश्रम चालवतात. हे स्वर्गीय अंबादासपंत बालगुरु आहे बाबांचं. त्याच्यामध्ये 123 मुलं आहे. त्याच्यामधून 15 जणांची मुलांची किटवाल्यांची लस राहिली तिथे आज देण्यात आली आहे. यांना आम्ही सकाळीच तयार करून आणलेलं आहे. इथे अनुमती म्हणजे असल्याच्यानं त्यांना लस घेताना खूप त्रास होते. त्याच्यानं बरंच लक्ष ठेवावं लागतं. आता काही काही जणांची ठीक आहे, पण फिट वगैरे खूप येतात. त्यांना फिट वगैरे गोळ्या दिल्यानंतरही फिट येतात. त्याच्यानं खूप काळजी घ्यावी लागते त्यांना. अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती.